शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथील सुशीला बापूसो पाटील वय वर्ष 55 कोणालाही न सांगता 1 मार्चला घरातून निघून गेल्या होत्या. त्या नृसिंहवाडीच्या दिशेने गेल्याचं CCTV फुटेज मिळालं होतं. त्यामुळे जवळचे नातेवाईक व पाहुण्यांकडे तसेच सर्वत्र चौकशी केली असता त्या मिळून आल्या नव्हत्या. दरम्यान येथील नृसिंहवाडी कुरुंदवाड पंचगंगा नदीपात्रात उडी मारल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या व शिरोळ तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्या सूचनेनुसार वझीर रेस्क्यू फोर्स औरवाड यांनी कृष्णा पंचगंगा नदीपात्रात यांत्रिक बोटीच्या सहाय्यानं शोध मोहीम सुरू केली. दरम्यान त्यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत नृसिंहवाडी पुलाखाली मिळून आला. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.